जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयाच्या वतीने ग्राम विकास संस्था गोपुरी यांच्या सहकार्याने वर्धा जिल्ह्यातील बाल व निरीक्षण गृहातील 12 वर्षाच्या वरील 64 बालकांना चरखा ओळख व सूत कताईचे प्रशिक्षण देण्यात येत आहे. या प्रशिक्षणाचा नुकताच शुभारंभ झालाय. प्रशिक्षणाच्या शुभारंभ प्रसंगी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी प्रशांत विधाते, बाल कल्याण समितीचे अध्यक्ष सचिन आष्टीकर, बाल कल्याण मंडळाचे सदस्य स्मिता वढिये, प्रदीप गौतम, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी माधुरी भोयर, बालगृह निरीक्षण गृहाचे अधीक्षक छोटू बोरीकर, समुपदेशक आरती नरांजे, काळजीवाहक श्रीमती रामटेके उपस्थित होते. बाल न्याय मंडळाच्या अध्यक्ष न्यायाधीश रचना लोहिया यांच्या मार्गदर्शनानुसार सदर प्रशिक्षणाची सुरुवात करण्यात आली. बालगृह व निरीक्षण गृहातील बालकांना महात्मा गांधी व विनोबा भावे यांच्या विचारांवर आधारित चरखा चालवण्याचे कौशल्य विकसित करणे व त्यांना स्वयंरोजगाराकरिता तयार करणे हा या प्रशिक्षणाचा मुख्य उद्देश्य आहे. प्रशिक्षणाच्या पहिल्या गटातील बालकांना ग्रामसेवा मंडळ गोपुरीचे कार्यकारी संचालक अतुल शर्मा यांनी गांधी विचारधारा व खादी या विषयावर मार्गदर्शन केले. मधु यांनी मुलांना सूतकताईचे प्रशिक्षण दिले. मुलांनी प्रत्यक्ष सूतकताईचा आनंद घेतला. संस्थेच्या विश्वस्थानी आलेले प्रशिक्षणार्थी व पाहुण्यांचे स्वागत केले. सदर प्रशिक्षण वेगवेगळ्या गटात चालणार असून मुलांना स्वयंरोजगारासाठी तयार करण्यासोबतच गांधी व विनोबा विचारधारेवर आधारित संदेश देण्यात येणार आहे. स्मिता बढिये, बालन्याय मंडळ सदस्य, वर्धा. आमच्या इथे मुलांसाठी आम्ही चरखा प्रशिक्षण केंद्र सुरू केलं. त्यासोबतच आम्ही मुलींसाठीसुद्धा चरखा प्रशिक्षण केंद्र सुरू करणारच आहोत. आणि त्यामध्ये आमचा असा मानस आहे की आम्ही 2 चरखा त्यांना देऊन त्यांचा जो विरंगुळा म्हणून त्यांना जो ज्यांना स्पेस आहे तर त्यांना सुट्ट्यांमध्ये वगैरे ते चरख्यावर ते प्रशिक्षण करतो. त्यासोबतच आम्ही मुलींसाठी ब्युटी पार्लरचं प्रशिक्षण असो किंवा मग आमच्या मुली खूप सुंदर सुंदर त्या ठिकाणी काही क्राफ्टच्या माध्यमातून काही खूप सुंदर वस्तू तयार करतात आहे. काही मुली पायपुसण्या, खूप सुंदर पायपुसण्या त्या ठिकाणी तयार करतात. अगदी साड्या वगैरे आहे, ज्या जुन्या साड्या आहेत त्यापासून पायपुसण्या तयार करत आहे. इव्हन छान काही मुलांना स्वेटर्सचंसुद्धा प्रशिक्षण त्या ठिकाणी आम्ही देण्याचा प्रयत्न करतो आहे. मी छोटू बोरीकर, अधीक्षक शासकीय मुलांचे निरीक्षण गृह बालगृह. आम्ही जे हायकोर्टाचे एक निर्देश होते की त्या बालकांना तुम्ही गांधीजीला आहे तर तुम्ही काय करता, आणि त्याच्या अनुषंगाने जिल्हा महिला बाल विकास अधिकारी कार्यालय, बाल न्याय मंडळ आणि जिल्हा बाल संरक्षण अधिकारी परत CWC ह्या सर्वांनी मिळून एक योजना तयार केली किंवा ते त्यांना मुलांना जर सूतकताईचं ट्रेनिंग दिलं त्यांना त्या गांधी जिल्हा असल्यामुळे त्यांना सर्व माहिती त्या गांधी जिल्ह्याची असली पाहिजे, त्यांना सर्व गोष्टी कळल्या पाहिजे. त्यासाठी मग एक सूतकताई त्यांना ते देण्याचं ठरलं आणि ते सूतकताई त्याच्यासाठी माननीय व्यवस्थापक ग्राम विकास मंडळ त्यांनीसुद्धा आम्हाला सहकार्य केले. त्यांनी होकार दर्शवला आणि आम्ही तसे 10-10 बॅच प्रत्येक बालगृहातील मुलं थोडे थोडे घेऊन 10-10 बॅच आम्ही तिथे करून ते बालकांना ट्रेनिंग देणार आहोत. नमस्कार. बालन्याय मंडळ आणि बालकल्याण समिती जिल्ह्यातल्या हे 2 प्रमुख घटक आहेत. यांच्या माध्यमातून बालकांचं पुनर्वसन हा मुख्य ध्येय आमचा असतो. बालकांच्या जीवनामध्ये त्यांच्या स्वतःच्या पायावर कसं उभं राहता येईल त्यासाठी आम्ही अतोनात प्रयत्न करत असतो. यामध्ये आम्ही काही उदाहरणंसुद्धा आपण आपल्याला दिली आहेत. चरख्याचं प्रशिक्षणसुद्धा सुरू आहे. परंतु या प्रसंगाने मला एक तुम्हाला आवाहन करावं असं वाटतं. वर्धा जिल्ह्याच्या सर्व ज्या सामाजिक संघटना आहेत, जे दानशूर आहेत, जे चांगले व्यक्ती आहेत, जे ज्यांना भारताच्या बालकांबद्दल काहीतरी झालं पाहिजे, त्यांच्या जीवनामध्ये काहीतरी नवीन घडलं पाहिजे असं त्यांना वाटत असेल, त्यांना मी आवाहन करू इच्छितो की या बालकांमध्ये जो कौशल्य दडलेलं आहे, प्रत्येक बालकामध्ये काही ना काहीतरी सर्वसामान्य बालिका नाही आहेत, ह्या आमच्या कुटुंबाची, यांना कुटुंब नाही आहे, यांचं कुटुंब तुम्ही आम्ही आहोत, यांचं कुटुंब समाज आहे. समाजाने या कुटुंबांनी समोर, या समाजरूपी कुटुंबांनी समोर येऊन या बालकांसाठी काहीही करावं अशी माझी त्यांना आवाहन आहे. अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए. Flywheel Aviation Academy एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं. Flywheel Aviation Academy, 1 degree 3 job opportunities. Flywheel Aviation Academy gives you a degree or diploma with a job. Flywheel Aviation Academy, 365 Gandhinagar, LAD College Square, beside Karnataka Bank, Nagpur.